अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख मागच्या काही दिवसांपासून सातत्याने वेळ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाच्या टीझरमधील रितेश आणि जेनेलियाची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक थक्क झाले होते. तशीच त्यांची खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री ही प्रेक्षकांना नेहमीच पसंतीस पडते. आता त्यांच्या खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्रीचं आणि बॉन्डिंगचं रहस्य रितेशने उलगडलं आहे. काय आहे ते रहस्य सांगते, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. रितेश आणि जेनेलियाने काही दिवसांपूर्वीच पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली तेव्हा ते दोघं त्यांच्या नात्याबद्दल भरभरून बोलले. रितेश म्हणाला की जेनेलियाने नियम केला आहे, आपण एकमेकांना देत असलेली भेटवस्तू जर 5,000 अधिक किमतीची असेल तर वर्षभरात आणखी वेगळं काही गिफ्ट द्यायची गरज नाही. महागड्या वस्तूंपेक्षा एकमेकांना दिलेला वेळ ही सर्वात मौल्यवान भेटवस्तू असते असं जेनेलियाचं म्हणणं आहे. नात्यात मोठमोठ्या गिफ्ट्स किंवा दिखाव्याची गरज नसते, तर एकमेकांना वेळ दिला की नातं आपोआप जपलं जातं. त्याचबरोबर पुढे रितेश म्हणाला की आपण आपल्या नात्यावर अपेक्षांचं ओझं लादतो. समोरच्या व्यक्तीची गरज मोठी झाली की नातं अयशस्वी ठरतं. तसंच समोरच्या व्यक्तीची कितीही मोठी चूक असली तरी आपण ती माफ करायला शिकली पाहिजे, त्यामुळे आपलं नातं आणखी मजबूत होतं. वेळ या चित्रपटात रितेश आणि जेनेलियाची केमिस्ट्री खूप छान पद्धतीने दाखवली आहे. तसंच महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणून सुद्धा रितेश आणि जेनेलियाला ओळखलं जातं. वेळ या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुखनी केलं आहे, तर निर्मिती जेनेलिया देशमुखनी केली आहे. तसंच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तसंच वेळ हा चित्रपट येत्या 30 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुम्हाला रितेश आणि जेनेलियाची केमिस्ट्री कशी वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.